मुंबईत रात्रभरापासून संततधार पाऊस आहे, त्यामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये जे आहे सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. तर दुसरीकडे पाहतो आपण समुद्र सुद्धा खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गेटवे ऑफ इंडिया परिसरात आपण आहोत आणि ठिकाणी मोठमोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळतात. गेटवेच्या भिंतीला जे आहे ते या लाटा धडकताना पाहायला मिळतात. खरं तर हाई टाईड आहे आणि साधारणतः 11:30 वाजता आता आपण पाहतोय की 4.24 मीटरची जी आहे ती हाई टाईड आहे आणि 1:30 वाजता हीच हाई टाईड जी आहे 3.66 मीटरची असणार आहे आणि लो टाईड साधारणतः 5:30 वाजता 2.2 पर्यंत येण्याची जी आहे ती शक्यता आहे. आणि त्यामुळे पाहतोय आपण की गेटवे परिसरामध्ये जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे. समुद्र किनारी संपूर्णपणे येण्यास जे आहे ते पर्यटकांना टाळलेलं आहे, कारण पर्यटकांची मोठी वर्दळ असती आज शनिवार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि कुठेतरी हा सगळा जो आहे तो काही गैरप्रकार घडू नये, पाणी जे आहे लाटा बाहेर येऊन कुठलाही अपघात होऊ नये यासाठी पाहतोय आपण की पर्यटकांना दूर ठेवण्यात आलेला आहे. संपूर्णपणे हा फुटपाथ जो आहे तो रिकामा किल्ला आहे आणि जागोजागी पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. जर दिवसभरामध्ये असंच पावसाचा जर संततधार राहिला तर जे आहे ते रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीवरसुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित ठिकाणी राहा अशा प्रकारचं पोलीस आणि महापालिकेकडून जे आहे ते सतर्कता किल्ला आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन अनुप सुराजसुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.